तुम्हाला संख्या रेषा तर माहिती आहे जसे ही आहे एक संख्या रेषा आणि या संख्या रेषेवर हे आहे शून्य हा आहे एक हाय दोन हाय तीन तर जर समजा मला या संख्या रेषेवर दाखवायचे आहे दोन तर मी या दोन ला अशा पद्धतीने या बिंदूच्या रूपात दाखवू शकतो आता हा बिंदू दोन या संख्येशी जोडलेला आहे म्हणजेच या बिंदूचा निर्देशक आहे दोन तर आता समजा माझ्याकडे दोन संख्या आहेत एक संख्या आहे तीन आणि दुसरी संख्या आहे पाच आणि या दोन संख्या आपण या निर्देशक प्रतलावर दाखवू शकतो का ह्या प्रतलाला म्हणतात निर्देशक प्रतल यामध्ये ही जी आडवी रेषा असते हिला म्हणतात एक सक्ष आणि ह्या उभ्या रेषेला म्हणतात वाय अक्ष आणि हा एक सक्ष आणि हा वाय अक्ष परस्परांना या ठिकाणी लंब असतात या ठिकाणी आपल्याला ह्या ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत यातील पहिली संख्या दर्शवते एक्स निर्देशक आणि दुसरी संख्या दर्शवते वाय निर्देशक अशा पद्धतीचा संकेत आहे आणि ह्या ज्या दोन संख्या आहेत तीन आणि पाच यांना म्हणतात क्रमित जोडी म्हणजेच पहिली संख्या तीन हा आहे एक्स निर्देशक आणि दुसरी संख्या पाच हा आहे वाय निर्देशक या ठिकाणी हा एक्स अक्ष आणि वाय अक्ष एकमेकांना ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूला म्हणतात आरंभ बिंदू आणि त्याचे निर्देशक असतात शून्य कॉमा शून्य तर या आरंभ बिंदूचे निर्देशक आहे शून्य कॉमा शून्य तर आता आपण बघूया तीन कॉमा पाच ही क्रमित जोडी आपण या निर्देशक प्रतलावर कसे दर्शवू शकतो सुरुवातीला घेऊया तीन तर या आरंभ बिंदूपासून हा आहे एक दोन आणि हा तीन तर या तीन मधून जाणारी आपण एक रेषा काढूया आणि महत्वाचे म्हणजे या रेषेवर असणाऱ्या प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक हा तीन असतो आता हा दुसरा निर्देशक घेऊया वाय म्हणजेच तो आहे पाच तर या आरंभ बिंदूपासून हा एक दोन तीन चार आणि पाच तर आता आपण या पाच मधून जाणारी एक रेषा काढूया या रेषेवरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक हा पाच असेल तर आता असा कोणता बिंदू आहे की ज्याचा एक्स निर्देशक हा आहे तीन आणि वाय निर्देशक हा आहे पाच तर या ठिकाणी हा बिंदू आहे ज्याचा एक्स निर्देशक आहे तीन आणि वाय निर्देशक आहे पाच तर या बिंदूचे निर्देशक आहे तीन कॉमा पाच चला आणखी एक उदाहरण बघूया समजा आपल्याला दुसरी क्रमित जोडी दिलेली आहे दोन कोमा चार तर या क्रमित जोडीमध्ये एक्स निर्देशक आहे दोन आणि वाय निर्देशक आहे चार तर या आरंभ बिंदूपासून एक्स अक्षावर हा एक आणि हा दोन तर या दोन मधून जाणारी आपण एक रेषा काढूया आणि वाय निर्देशक आहे चार तर या आरंभ बिंदूपासून एक दोन तीन आणि हा चार या चार मधून जाणारी एक आडवी रेषा काढूया तर दोन कॉमा चार हा बिंदू या ठिकाणी दिसून येईल म्हणजेच या बिंदूचा निर्देशक आहे दोन कॉमा चार म्हणजेच एक्स निर्देशक आहे दोन आणि वाय निर्देशक आहे चार आता समजा माझ्याकडे एक बिंदू आहेत आणि आपल्याला या बिंदूचे निर्देशक माहिती करायचे आहेत तर मला आवडेल की हा व्हिडिओ या ठिकाणी थोडासा थांबून तुम्ही स्वतः या बिंदूचे निर्देशक शोधण्याचा प्रयत्न करा तर चला आता मिळून करूया आता मी या बिंदूतून जाणारी एक उभी रेषा काढतो तर ही रेषा एक सक्षाच्या चार निर्देशकाला छेदते म्हणजेच या बिंदूचा एक्स निर्देशक आहे चार आता मी या बिंदूतून जाणारी एक आडवी रेषा काढतो ही रेषा वाय निर्देशकाला छेदते म्हणजेच या बिंदूचा एक्स निर्देशक आहे चार आणि वाय निर्देशक आहे एक तर येथे आपल्याला जो बिंदू दिला होता त्याचा एक्स निर्देशक होता चार आणि वाय निर्देशक आहे एक येथे आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की पहिला निर्देशक असतो एक्स आणि दुसरा निर्देशक असतो वाय जर आपण या चार कॉमा एकला उलटे लिहिले तर हे होईल एक, एक, एक चार म्हणजेच एक्स निर्देशक आहे एक आणि वाय निर्देशक आहे चार जर आपल्याला ही जोडी आलेखावर दर्शवायची असेल तर या आरंभ बिंदूपासून हा एक सक्षाचा एक तर या एकमधून जाणारी ही एक रेषा आणि हा वाय निर्देशक आहे चार म्हणजेच या आरंभ बिंदूपासून एक दोन तीन आणि चार म्हणजेच या बिंदूचे निर्देशक आहे एक कॉमा चार ज्याचा एक्स निर्देशक आहे एक, निर्देश एक आणि वाय निर्देशक आहे चार